1544 यांनी ही योजना यशस्वीपणे पूर्ण केली आणि सुरू आहे. तर उद्धव ठाकरेंना एवढंच सांगायचं आहे, लबाड काँग्रेस पार्टी सोबत तुम्ही या म्हणून तुम्हाला लबाडी दिसत आहे. आमचे महायुतीचं सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सचं सरकार आहे, इथे लबाडी नाही आहे. आणि त्यामुळं काँग्रेस पार्टीचे लोक हायकोर्ट मध्ये गेले योजना बंद पाडण्याकरता. लाडली बहिणा योजना बंद पाडण्याकरता काँग्रेस पार्टी हायकोर्टात गेली, उच्च न्यायालयात त्यांना बाजूला केलं, योजना सुरू ठेवली. एकीकडे योजना बंद पाडण्याकरता करायचं, दुसरीकडे योजनेला गालबोट ठेवायचं, आणि तिसरीकडे या योजनेची किंमत काय ते म्हणतात 1500 रुपये महिना आहे. उद्धव ठाकरेजी, 1500 रुपये महिना वर्षभरात 18,000 होतात, आणि 18,000 किमान 3000 रुपये जरी आमच्या लाडल्या बहिणींनी आमच्या बहिणींनी इन्शुरन्स टाकले, कुठला इन्शुरन्स गव्हर्नमेंट कंपनीला, तर त्या पूर्ण परिवाराचं शिक्षण आरोग्य त्या संपूर्ण जीवांचं रक्षण 3000 रुपये महिन्यानी या देशामध्ये होऊ शकतं, त्या पूर्ण परिवाराला सिक्युरिटी मिळू शकतं केवळ 3000 रुपयात वार्षिक. 3000 रुपये त्या परिवाराचं संपूर्ण जीवन बदलू शकतं 15000 मधले. त्यामुळं श्रीमंताच्या करोडपत्याच्या घरी ज्यांनी जन्म घेतले आहेत त्या महाराष्ट्रातल्या लोकांना याची योजनेचं गांभीर्य कळणार नाही, पण ज्या आमच्या बहिणीच्या घरी 18000 रुपये जाणार आहे वर्षाचे, दोन जर आमच्या बहिणी असतील तर 36000 रुपये जाणार. त्या ठिकाणी 36000 रुपये भेटल्यानंतर त्या परिवाराला एक आर्थिक स्थैर्य देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केलं, देवेंद्रजी अजित पवारजींनी केलं आहे. त्यामुळं राजकीय भीती, विधानमंडळ सभेमध्ये पराभव होईल भीती, ही या ठिकाणी उद्धव ठाकरेला व्हायला लागली आहे. आणि त्यामुळं त्यांना हे माहिती आहे, पूर्ण वर्षाचं बजेट केलं त्यानंतर हे सरकार चालू ठेवणार आहे योजना. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी आहे, जोपर्यंत महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने यशस्वी योजना महायुतीने केल्याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. रक्षाबंधनाला महिला मोर्चाने जो कार्यक्रम आयोजित केला, 25 लाख महिला देवेंद्रजींना राखी पाठवणार, या योजनेचे अभिनंदन करतो. दुसरं, राज्यातल्या 42 लाख शेतकऱ्यांना देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. 42 लाख शेतकरी, ज्या शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागत होतं ते शेतकरी आता या निर्णयांनी खूप समाधानी झाले आहे. मी सुद्धा या खात्याचा मंत्री होतो, पण या निर्णयाने प्रचंड मोठा GDP मध्ये लोकांच्या इरिगेशनवर फरक पडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्याला वीज बिल माफ करण्याच्या एक ऐतिहासिक निर्णयाला सुद्धा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही अभिनंदन करतो आहे. पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार हे जनता पुढं नेईल एक मात्र पक्का आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पार्टी योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे, जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार तेव्हा तेव्हा योजना बंद पडल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले 2.5 वर्ष केंद्रातल्या योजना बंद पडल्या, 15 योजना उद्धव ठाकरे बंद पाडल्या होत्या. आता मात्र महायुती सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या योजना महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला कंटिन्यू करायच्या असेल, पुढे न्यायच्या असेल, चालू ठेवायच्या असतील, तर जनता महायुतीला मतदान करेल. एक महाविकास आघाडीचं मत
एक महाविकास आघाडीचं मत हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना बंद करण्याचं मत आहे. एक महाविकास आघाडीचं मत हे शेतकऱ्यांना मोफत वीज देणाऱ्या योजनेला बंद करणारे मत आहे. एक मत महाविकास आघाडीचं हे माननीय प्रधानमंत्री मोदींची अन्न सुरक्षा योजना बंद करेल. एक खोटुकीचं मत हे योजना बंद करणारं मत आहे. एक महायुतीला दिलेलं मत हे दोन्ही सरकारचा लाभ 5 वर्ष महाराष्ट्राला मिळेल, डेव्हलपमेंट पासून तर व्यक्तिगत लाभापर्यंत. इतका फरक आहे आणि त्यामुळे जनता ही महायुतीला मतदान करेल असं मला वाटतं. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या विषयाची जेव्हा बैठक बोलवली तेव्हा महाविकास आघाडीचे नेते या बैठकीत आले नाही, बैठकीला फाट फिरवली. आणि बैठक झाल्यानंतर मात्र राजकीय पद्धतीने मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाला टीका टिप्पणी केली. खर तर मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे हे जनतेच्या लक्षात आलं आहे. 40 वर्ष सत्तेमध्ये राहूनही मराठा आरक्षणाला ज्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही, पाठबळ दिला नाही, विचारही केला नाही, या महाराष्ट्रात बघितलं की 40 वर्ष मुख्यमंत्री असूनही सरकार असूनही पण देवेंद्रजींनी आरक्षण दिल्यानंतर खरे मारेकरी उद्धव ठाकरे निघाले, ज्यांनी देवेंद्रजींनी दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं नाही. आणि आता मात्र पुन्हा एकदा राजकीय षडयंत्र करून देवेंद्रजींना बदनाम करून मराठा आरक्षणाकरता जे मारेकरी आहेत ते त्या ठिकाणी षडयंत्र करतात आहे. आता जर शरद पवार साहेबांनी भूमिका मांडली असेल, तुम्ही ऐकली नाही, तुम्ही सांगताय, तर ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचा विचार करतील. सर्वपक्षीय निर्णय झाले पाहिजे, राज्याच्या हिताने सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे. सामाजिक कुठेही त्या ठिकाणी राज्यात अशांतता निर्माण होऊ नये याकरता सरकार पुढाकार घेईल. पण हाही प्रश्न अनुत्तीर्थ आहे की जेव्हा तुम्ही सत्तेवर आहे, जेव्हा सत्तेवर होतात तेव्हा तुम्ही मात्र मराठा आरक्षणाचा घात केला, ओबीसी आरक्षणाचा घात केला. 2.5 वर्ष ओबीसी आरक्षण उद्धव ठाकरेच्या काळात बंद होत, एकीकडे मराठा आरक्षणाचा घात केला, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा घात केला. मला वाटतं की आता शरद पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री काही निर्णय घेतील. संजय राऊतांच उद्धव ठाकरेंचा फेस हा पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, शरद पवार साहेबांना मान्य आहे का? 24 तासाच्या आत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर करावं की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना मान्य आहेत. आता त्यांनी जाहीर केलं त्यांचा फेस, शिवसेनेने त्यांचा फेस, उद्धव ठाकरेंचा फेस हा उपाटाने दिलाय उद्धव ठाकरेचा, तो यांना मान्य आहे का जरा महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपैकी त्या महाराष्ट्रातल्या लोकांना याची योजनेचं गांभीर्य कळणार नाही. पण ज्या आमच्या बहिणीच्या घरी 18,000 रुपये जाणार आहे वर्षाचे, 2 जर आमच्या बहिणी असतील तर 36,000 रुपये जाणार. त्या ठिकाणी 36,000 रुपये भेटल्यानंतर त्या परिवाराला एक आर्थिक स्थैर्य देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केलं, देवेंद्रजी अजित पवारजींनी केलं आहे. त्यामुळं राजकीय भीती, विधानमंडळसभेमध्ये पराभव होईल भीती ही या ठिकाणी उद्धव ठाकरेला व्हायला लागली आहे. आणि त्यामुळं त्यांना हे माहिती आहे, पूर्ण वर्षाचं बजेट केलं त्यानंतर हे सरकार चालू ठेवणार आहे योजना. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी आहे, जोपर्यंत महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात आहे
तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने यशस्वी योजना महायुतीने केल्याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. रक्षाबंधनाला महिला मोर्चाने जो कार्यक्रम आयोजित केला, 25 लाख महिला देवेंद्रजींना राखी पाठवणार, या योजनेचे अभिनंदन करतो. दुसरं, राज्यातल्या 42 लाख शेतकऱ्यांना देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. 42 लाख शेतकरी, ज्या शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागत होतं, ते शेतकरी आता या निर्णयांनी खूप समाधानी झाले आहे. मी सुद्धा या खात्याचा मंत्री होतो, पण या निर्णयाने प्रचंड मोठा GDP मध्ये लोकांच्या इरिगेशनवर फरक पडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्याला वीज बिल माफ करण्याच्या एक ऐतिहासिक निर्णयाला सुद्धा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही अभिनंदन करतो आहे. पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार हे जनता पुढं नेईल. एक मात्र पक्का आहे, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पार्टी योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे, जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार तेव्हा तेव्हा योजना बंद पडल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्ष केंद्रातल्या योजना बंद पडल्या. 15 योजना उद्धव ठाकरे बंद पडल्या होत्या. आता मात्र महायुती सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या योजना महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला कंटिन्यू करायच्या असेल, पुढे न्यायच्या असेल, चालू ठेवायच्या असतील, तर जनता महायुतीला मतदान करेल. एक महाविकास आघाडीचं मत, एक महाविकास आघाडीचं मत हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना बंद करण्याचं मत आहे. एक महाविकास आघाडीचं मत हे शेतकऱ्यांना मोफत वीज देणाऱ्या योजनेला बंद करणारे मत आहे. एक मत महाविकास आघाडीचं हे माननीय प्रधानमंत्री मोदी यांची अन्न सुरक्षा योजना बंद करेल. एक खोटुकीचं मत हे योजना बंद करणारं मत आहे. एक महायुतीला दिलेलं मत हे दोन्ही सरकारचा लाभ 5 वर्ष महाराष्ट्राला मिळेल, डेव्हलपमेंट पासून तर व्यक्तिगत लाभापर्यंत, इतका फरक आहे. आणि त्यामुळे जनता ही महायुतीला मतदान करेल असं मला वाटतं. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या विषयाची जेव्हा बैठक बोलवली तेव्हा महाविकास आघाडीचे नेते या बैठकीत आले नाही, बैठकीला फाट फिरवली. आणि बैठक झाल्यानंतर मात्र राजकीय पद्धतीने मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाला टीका टिप्पणी केली. खर तर मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे हे जनतेच्या लक्षात आलं आहे. 40 वर्ष सत्तेमध्ये राहूनही मराठा आरक्षणाला ज्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही, पाठबळ दिला नाही, विचारही केला नाही, या महाराष्ट्रात बघितलं की 40 वर्ष मुख्यमंत्री असूनही, सरकार असूनही, पण देवेंद्रजींनी आरक्षण दिल्यानंतर खरे मारेकरी उद्धव ठाकरे निघाले, ज्यांनी देवेंद्रजींनी दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं नाही. आणि आता मात्र पुन्हा एकदा राजकीय षडयंत्र करून देवेंद्रजींना बदनाम करून मराठा आरक्षणाकरता जे मारेकरी आहेत ते त्या ठिकाणी षडयंत्र करतात आहे. आता जर शरद पवार साहेबांनी भूमिका मांडली असेल, तुम्ही ऐकली नाही, तुम्ही सांगताय, तर ठीक आहे, मुख्यमंत्रीचा विचार करतील. सर्वपक्षीय निर्णय झाले पाहिजे, राज्याच्या हितानी सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे, सामाजिक
कुठेही त्या ठिकाणी राज्यात अशांतता निर्माण होऊ नये याकरता सरकार पुढाकार घेईल. पण हाही प्रश्न अनुत्तीचा आहे की जेव्हा तुम्ही सत्तेवर आहे, जेव्हा सत्तेवर होतात, तेव्हा तुम्ही मात्र मराठा आरक्षणाचा घात केला, ओबीसी आरक्षणाचा घात केला. 2.5 वर्ष ओबीसी आरक्षण उद्धव ठाकरेच्या काळात बंद होत. एकीकडे मराठा आरक्षणाचा घात केला, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा घात केला. मला वाटतं की आता शरद पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री काही निर्णय घेतील. संजय राऊतांचं उद्धव ठाकरेंचा फेस हा पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, शरद पवार साहेबाला मान्य आहे का? 24 तासाच्या आत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर करावं की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना मान्य आहेत. आता त्यांनी जाहीर केला त्यांचा फेस. शिवसेनेने त्यांचा फेस, उद्धव ठाकरेंचा फेस हा उपाटाने दिलाय उद्धव ठाकरेचा. तो यांना मान्य आहे का जरा महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपैकी त्या महाराष्ट्रातल्या लोकांना याची योजनेचं गांभीर्य कळणार नाही. पण ज्या आमच्या बहिणीच्या घरी 18,000 रुपये जाणार आहे वर्षाचे, 2 जर आमच्या बहिणी असतील तर 36,000 रुपये जाणार. त्या ठिकाणी 36,000 रुपये भेटल्यानंतर त्या परिवाराला एक आर्थिक स्थैर्य देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केलं, देवेंद्रजी अजित पवारजींनी केलं आहे. त्यामुळं राजकीय भीती, विधानमंडळसभेमध्ये पराभव होईल भीती, ही या ठिकाणी उद्धव ठाकरेला व्हायला लागली आहे. आणि त्यामुळं त्यांना हे माहिती आहे, पूर्ण वर्षाचं बजेट केलं त्यानंतर हे सरकार चालू ठेवणार आहे योजना. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी आहे, जोपर्यंत महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने यशस्वी योजना महायुतीने केल्याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. रक्षाबंधनाला महिला मोर्चाने जो कार्यक्रम आयोजित केला, 25 लाख महिला देवेंद्रजींना राखी पाठवणार, या योजनेचे अभिनंदन करतो. दुसरं, राज्यातल्या 42 लाख शेतकऱ्यांना देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. 42 लाख शेतकरी, ज्या शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागत होतं, ते शेतकरी आता या निर्णयांनी खूप समाधानी झाले आहे. मी सुद्धा या खात्याचा मंत्री होतो, पण या निर्णयाने प्रचंड मोठा GDP मध्ये लोकांच्या इरिगेशनवर फरक पडणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्याला वीज बिल माफ करण्याच्या एक ऐतिहासिक निर्णयाला सुद्धा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही अभिनंदन करतो आहे. पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार हे जनता पुढं नेईल. एक मात्र पक्का आहे, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पार्टी योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे, जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार तेव्हा तेव्हा योजना बंद पडल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्ष केंद्रातल्या योजना बंद पडल्या. 15 योजना उद्धव ठाकरेंनी बंद पाडल्या होत्या. आता मात्र महायुती सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या योजना महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला कंटिन्यू करायच्या असेल, पुढे न्यायच्या असेल, चालू ठेवायच्या असतील, तर जनता महायुतीला मतदान करेल. एक महाविकास आघाडीचं मत, एक महाविकास आघाडीचं मत हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना बंद करण्याचं मत आहे. एक महाविकास आघाडीचं मत हे शेतकऱ्यांना मोफत वीज देणाऱ्या योजनेला बंद करणारं मत आहे.
एक मत महाविकास आघाडीचं हे माननीय प्रधानमंत्री मोदींची अन्न सुरक्षा योजना बंद करेल. एक खुटचुकीचं मत हे योजना बंद करणारं मत आहे. एक महायुतीला दिलेलं मत हे दोन्ही सरकारचा लाभ 5 वर्ष महाराष्ट्राला मिळेल, डेव्हलपमेंट पासून तर व्यक्तिगत लाभापर्यंत इतका फरक आहे. आणि त्यामुळे जनता ही महायुतीला मतदान करेल असं मला वाटतं. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या विषयाची जेव्हा बैठक बोलवली तेव्हा महाविकास आघाडीचे नेते या बैठकीत आले नाही, बैठकीला फाट फिरवली. आणि बैठक झाल्यानंतर मात्र राजकीय पद्धतीने मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाला टीकाटिप्पणी केली. खर तर मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे हे जनतेच्या लक्षात आलं आहे. 40 वर्ष सत्तेमध्ये राहूनही मराठा आरक्षणाला ज्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही, पाठबळ दिलं नाही, विचारही केला नाही, त्या महाराष्ट्राने बघितलं की 40 वर्ष मुख्यमंत्री असूनही सरकार असूनही पण देवेंद्रजींनी आरक्षण दिल्यानंतर खरे मारेकरी उद्धव ठाकरे निघाले, ज्यांनी देवेंद्रजी दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं नाही. आणि आता मात्र पुन्हा एकदा राजकीय षडयंत्र करून देवेंद्रजींना बदनाम करून मराठा आरक्षणाकरता जे मारेकरी आहेत ते त्या ठिकाणी षडयंत्र करतात आहे. आता जर शरद पवार साहेबांनी भूमिका मांडली असेल, तुम्ही ऐकली नाही, तुम्ही सांगताय तर ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचा विचार करतील. सर्वपक्षीय निर्णय झाले पाहिजे, राज्याच्या हितांनी सर्व समाजानी एकत्र आलं पाहिजे. सामाजिक कुठेही त्या ठिकाणी राज्यात अशांतता निर्माण होऊ नये याकरता सरकार पुढाकार घेईल. पण हाही प्रश्न अनुत्तरित आहे की जेव्हा तुम्ही सत्तेवर आहे, जेव्हा सत्तेवर होतात तेव्हा तुम्ही मात्र मराठा आरक्षणाचा घात केला, ओबीसी आरक्षणाचा घात केला. 2.5 वर्ष ओबीसी आरक्षण उद्धव ठाकरेच्या काळात बंद होत, इकडे मराठा आरक्षणाचा घात केला, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा घात केला. मला वाटतं की आता शरद पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री काही निर्णय घेतील. संजय राऊतांचं उद्धव ठाकरेंचा फेस हा पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, शरद पवार साहेबाला मान्य आहे का? 24 तासाच्या आत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर करावं की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना मान्य आहेत. आता त्यांनी जाहीर केला त्यांचा फेस, शिवसेनेने त्यांचा फेस, उद्धव ठाकरेंचा फेस हा उपाटाने दिलाय उद्धव ठाकरेचा, तो यांना मान्य आहे का जरा महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपैकी त्या महाराष्ट्रातल्या लोकांना याची योजनेचं गांभीर्य कळणार नाही. पण ज्या आमच्या बहिणीच्या घरी 18,000 रुपये जाणार आहे वर्षाचे, दोन जर आमच्या बहिणी असतील तर 36,000 रुपये जाणार. त्या ठिकाणी 36,000 रुपये भेटल्यानंतर त्या परिवाराला एक आर्थिक स्थैर्य देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केलं, देवेंद्रजी अजित पवारजींनी केलं आहे. त्यामुळं राजकीय भीती, विधानमंडळसभेमध्ये पराभव होईल भीती ही या ठिकाणी उद्धव ठाकरेला व्हायला लागली आहे. आणि त्यामुळं त्यांना हे माहिती आहे, पूर्ण वर्षाचं बजेट केलं त्यानंतर हे सरकार चालू ठेवणार आहे योजना. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी आहे, जोपर्यंत महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने यशस्वी योजना महायुतीने केल्याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. रक्षाबंधनाला महिला मोर्चाने जो कार्यक्रम आयोजित केला 25 लाख महिला देवेंद्रजींना राखी पाठवणार या योजनेचे अभिनंदन करतो. दुसरं, राज्यातल्या 42 लाख शेतकऱ्यांना देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. 42 लाख शेतकरी, ज्या शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागत होतं, ते शेतकरी आता या निर्णयांनी खूप समाधानी झाले आहे. मी सुद्धा या खात्याचा मंत्री होतो, पण या निर्णयाने प्रचंड मोठा GDP मध्ये लोकांच्या इरिगेशनवर फरक पडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्याला वीज बिल माफ करण्याच्या एक ऐतिहासिक निर्णयाला सुद्धा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही अभिनंदन करतो आहे. पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार हे जनता पुढं नेईल. एक मात्र पक्का आहे, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पार्टी योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे, जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार तेव्हा तेव्हा योजना बंद पडल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, 2.5 वर्ष केंद्रातल्या योजना बंद पडल्या, 15 योजना उद्धव ठाकरे बंद पडल्या होत्या. आता मात्र महायुती सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या योजना महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला कंटिन्यू करायच्या असेल, पुढे न्यायच्या असेल, ह्याला चालू ठेवायच्या असतील, तर जनता महायुतीला मतदान करेल. एक महाविकास आघाडीचं मत, एक महाविकास आघाडीचं मत हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना बंद करण्याचं मत आहे. एक महाविकास आघाडीचं मत हे शेतकऱ्यांना मोफत वीज देणाऱ्या योजनेला बंद करणारे मत आहे. एक मत महाविकास आघाडीचं हे माननीय प्रधानमंत्री मोदींची अन्न सुरक्षा योजना बंद करेल. एक खोटुकीचं मत हे योजना बंद करणारं मत आहे. एक महायुतीला दिलेलं मत हे दोन्ही सरकारचा लाभ 5 वर्ष महाराष्ट्राला मिळेल, डेव्हलपमेंट पासून तर व्यक्तिगत लाभापर्यंत, इतका फरक आहे. आणि त्यामुळे जनता ही महायुतीला मतदान करेल असं मला वाटतं. मला वाटत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या विषयाची जेव्हा बैठक बोलवली तेव्हा महाविकास आघाडीचे नेते या बैठकीत आले नाही, बैठकीला फाट फिरवली. आणि बैठक झाल्यानंतर मात्र राजकीय पद्धतीने मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाला टीका टिप्पणी केली. खर तर मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहे हे जनतेच्या लक्षात आलं आहे. 40 वर्ष सत्तेमध्ये राहूनही मराठा आरक्षणाला ज्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही, पाठबळ दिला नाही, विचारही केला नाही, या महाराष्ट्राने बघितलं की 40 वर्ष मुख्यमंत्री असूनही सरकार असूनही पण देवेंद्रजींनी आरक्षण दिल्यानंतर खरे मारेकरी उद्धव ठाकरे निघाले, ज्यांनी देवेंद्रजींनी दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं नाही. आणि आता मात्र पुन्हा एकदा राजकीय षडयंत्र करून देवेंद्रजींना बदनाम करून मराठा आरक्षणाकरता जे मारेकरी आहेत ते त्या ठिकाणी षडयंत्र करतात आहे. आता जर शरद पवार साहेबांनी भूमिका मांडली असेल, तुम्ही ऐकली नाही, तुम्ही सांगताय, तर ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचा विचार करतील, सर्वपक्षीय निर्णय झाले पाहिजे, राज्याच्या हिताने सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे, सामाजिक कुठेही त्या ठिकाणी राज्यात अशांतता निर्माण होऊ नये याकरता सरकार पुढाकार घेईल. पण हाही प्रश्न अनुत्तरित आहे की जेव्हा तुम्ही सत्तेवर आहे, जेव्हा सत्तेवर होतात, तेव्हा तुम्ही मात्र
मराठा आरक्षणाचा घात केला, ओबीसी आरक्षणाचा घात केला. 2.5 वर्ष ओबीसी आरक्षण उद्धव ठाकरेच्या काळात बंद होत. इकडे मराठा आरक्षणाचा घात केला, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा घात केला. मला वाटतं की आता शरद पवार साहेब म्हणतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री काही निर्णय घेतील. संजय राऊतांचं उद्धव ठाकरेंचा फेस हा पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, शरद पवार साहेबाला मान्य आहे का? 24 तासाच्या आत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर करावं की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना मान्य आहेत. आता त्यांनी जाहीर केला त्यांचा फेस, शिवसेनेने त्यांचा फेस, उद्धव ठाकरेंचा फेस हा उपाटाने दिलाय उद्धव ठाकरेचा. तो यांना मान्य आहे का जरा महाराष्ट्र जनतेला कळलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपैकी त्या महाराष्ट्रातल्या लोकांना याची योजनेच गांभीर्य कळणार नाही. पण ज्या आमच्या बहिणीच्या घरी 18,000 रुपये जाणार आहे वर्षाचे, 2 जर आमच्या बहिणी असतील तर 36,000 रुपये जाणार. त्या ठिकाणी 36,000 रुपये भेटल्यानंतर त्या परिवाराला एक आर्थिक स्थैर्य देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारने केलं, देवेंद्रजी अजित पवारजींनी केला आहे. त्यामुळं राजकीय भीती, विधानमंडळ सभेमध्ये पराभव होईल भीती, ही या ठिकाणी उद्धव ठाकरेला व्हायला लागली आहे. आणि त्यामुळं त्यांना हे माहिती आहे, पूर्ण वर्षाचं बजेट केलं त्यानंतर हे सरकार चालू ठेवणार आहे योजना. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी आहे, जोपर्यंत महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ही योजना चालू राहणार आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने यशस्वी योजना महायुतीने केल्याबद्दल पुन्हा अभिनंदन करतो. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो. रक्षाबंधनाला महिला मोर्चाने जो कार्यक्रम आयोजित केला, 25 लाख महिला देवेंद्रजींना राखी पाठवणार, या योजनेचे अभिनंदन करतो. दुसरं, राज्यातल्या 42 लाख शेतकऱ्यांना देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. 42 लाख शेतकरी, ज्या शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागत होतं, ते शेतकरी आता या निर्णयांनी खूप समाधानी झाले आहे. मी सुद्धा या खात्याचा मंत्री होतो, पण या निर्णयाने प्रचंड मोठा GDP मध्ये लोकांच्या इरिगेशनवर फरक पडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्याला वीज बिल माफ करण्याच्या एक ऐतिहासिक निर्णयाला सुद्धा